नमस्कार विद्यार्थी आणि मित्रांनो मी किशोर कारसेदा स्टुडंट्स हेल्पलाईन सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये आपण खूप महत्त्वाचं टॉपिक डिस्कस करणार आहोत असंही समजलं तरी हरकत नाही की जे मोस्ट वेटेड जे प्रोसेस होती यावर्षी जे बी एम एस बी एच एम एस बी एस सी नर्सिंग बी पी टी एच ही जे प्रोसेस होती किंवा एम बी बी एस आणि बी डी एस हे प्रोसेस सोडून बाकीच्या ज्याही प्रोसेस होत्या हे ती प्रोसेस या ठिकाणी ऑफिशियली अनाऊन्समेंट झालेली आहे की आपली या ठिकाणी सीट मॅट्रिक्स केव्हा होणार आहे त्यानंतर चॉईस फिलिपिंग केव्हा असणार आहे आणि त्यानंतर आपल्याला या ठिकाणी कॉलेज रिपोर्टिंग केव्हा करायची आहे याबद्दल पूर्ण अपडेट ऑफिशियल वेबसाईटवरती महा सीई टी सेलवरती या ठिकाणी आलेलं आहे तर मी वन बाय वन तुमचं इच अँड यूरी या ठिकाणी पॉईंट क्लिअर करणार आहे की हे प्रोसेस होणार आहे कशी आणि या प्रोसेसमध्ये आपल्याला कुठल्या गोष्टीची काळजी करणं आवश्यक असणार आहे त्या अगोदर आणखी एक सांगू शकतो की ज्या मुलांना हिंदीमध्ये हे पूर्ण इन्फॉर्मेशन हवी असेल त्यांनी किशोर कारसेकर मी डिस्क्रिप्शनमध्येही देईल यूट्यूब चॅनल आपण न्यू इस्टॅब्लिश केलं तर त्या ठिकाणीही हे इन्फॉर्मेशन घेऊ शकतात ठीक आहे तर आपण टॉपिकमध्ये पाहू पहिल्यांदा की आपलं जे पहिल्यांदा सीट मॅट्रिक्स येणार आहे कारण सर्वप्रथम मी बऱ्याच विद्यार्थी कमेंट्स ऐकल्या पाहिल्यानंतर असं बघितलं की माझा नंबर कुठल्या कॉलेजला लागेल कसा लागेल तर या ठिकाणी मी सगळ्या विद्यार्थ्यांना क्लिअर करू शकतो ज्यावेळेस तुमचं सीट मॅट्रिक्स येईल त्यावेळेस तुम्हाला एक्झॅक्ट सर्व इन्फॉर्मेशन या ठिकाणी मिळणार आहे की तुमचा नंबर कुठल्या कॉलेजपर्यंत लावू शकतो कुठला एस एम एल सेफ असणार आहे फॉर गव्हर्मेंट कॉलेज फॉर प्रायव्हेट कॉलेज फॉर गव्हर्मेंट ॲडेड कॉलेज ॲडेड कॉलेजसाठी हे सर्व इन्फॉर्मेशन मी तुम्हाला जसंही पुढे तुम्ही कंटिन्यू राहताय चॅनलसोबत तसं तुम्हाला पूर्ण अपडेट मिळत राहणार आहेत ठीक आहे तर आपलं या ठिकाणी सीट मॅट्रिक्स चालू म्हणजे डिस्प्ले होणार आहे आपला चार तारखेला आठच्या नंतर म्हणजे रात्री आठ वाजता जसं आपल्या बी बी एस बी डीचा सीट मॅट्रिक्स आला त्याच पद्धतीनं आपल्या या ठिकाणी सर्व प्रोसेसचा म्हणजे प्रोसेस मी अँड रिपीट करणार नाही बी एम एस बी एच एम एस बी यू एम एस बी पी टी एच बी ओ टी एच बी एस सी एल पी बी पी अँड ओ अँड बी एस सी नर्सिंग या सर्व प्रोसेसचा या ठिकाणी सीट मॅट्रिक चार तारखेला आठच्या नंतर डिस्प्ले होणार आहे ठीक आहे आणि ह्या डिस्प्ले झाल्यानंतर विद्यार्थ्याला क्लिअर कळन की यावर्षी स्टेट ऑफ महाराष्ट्रामध्ये कुठल्या कॉलेजच्या किती सीट अप्रूवल झालेल्या आहेत ओके तर ह्या ठिकाणी आपल्या कळणार आहे त्यानंतर तुमचं ऑनलाईन प्रेफरन्सेस जे असणार आहे ते सगळ्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी वेटिंग असते की ऑनलाईन प्रेफरन्स तर ऑनलाईन प्रेफरन्स जे स्टार्ट होणार आहे तुमचे पाच दोन दोन हजार बावीस टू आठ दोन दोन हजार बावीस तर या ठिकाणी तुम्हाला पाच तारखेपासून आठ तारखेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी प्रेफरन्सेस द्यायचे आहेत किंवा चॉईस फिलअपिंग करायचे आहे फॉर ऑल प्रोसेससाठी लास्ट इयरचा जर आपण विचार केला तर या फेजमध्ये फक्त बी एम एस आणि बी एच एम एस आणि बी यू एम एस या तीन प्रोसेस घेतल्या होत्या गव्हर्मेंटने तर या वर्षी जर विचार केला तर सध्याचं जे नोटिफिकेशन आहे त्याच्या आधारे तर ऑल प्रोसेस तर या ठिकाणी गव्हर्नमेंट एकदाच कंडक्ट करणार आहे ते डेट आहे पाच तारीख ते आठ तारीख तर आपल्याला या ठिकाणी फक्त चार दिवस आहेत वेळ विद्यार्थ्यांनी लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे आपल्या एम बी बी एस अँड बी डी एस प्रोसेसला आपल्याला टोटली आठ दिवस भेटले होते पण या ठिकाणी आपल्याला टोटली चार दिवस वेळ भेटणार आहे त्याच ठिकाणी त्यांचं खालचं अपडेट जर आपण पाहिलं तर फिजिकली जॉईनिंग आता फिजिकली म्हणजे ज्या मुलांना या ठिकाणी चॉईस अवेलेबल झालेली आहे किंवा चॉईस अलाउटेड झालेली आहे या सर्व विद्यार्थ्यांना अकरा तारखेपासून ते सोळा तारखेपर्यंत कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग करणं मस्ट आहे ठीक आहे ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन कन्फर्म करायचे रिटेशनल द्यायचे असेही विद्यार्थी अकरा तारखेपासून सोळा तारखेपर्यंतच या ठिकाणी प्रोसेसमध्ये आपले जेही कन्फर्मेशन आहे ते देऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना चॉईस अलॉटमेंट झाली आहे अशीच विद्यार्थी ज्यांना अलॉटमेंट नाही झाली असे विद्यार्थी सेकंड राऊंडसाठी वेट करू शकतात ठीक आहे या ठिकाणी जर काही प्रॉब्लेम असेल अडचण असेल तर विद्यार्थी कमेंटमध्ये विचारू शकतात नेक्स्ट या ठिकाणी जसं एम बी एस प्रोसेसमध्ये इम्पॉर्टंट अपडेट दिलं होतं तसंच याही प्रोसेसमध्ये खूप मोठे इम्पॉर्टंट अपडेट दिल्या देण्यात आलेलं की जे तुम्ही हे प्रोसेसमध्ये फॉर्म भरत आहेत म्हणजे बी एम एसपासून ते पूर्ण बी एस सी नर्सिंगपर्यंत जे तुम्ही ऑप्शन देत आहात हे सर्व ऑप्शन तुम्हाला फक्त या ठिकाणी फर्स्ट राऊंडलाच फिलअप करता येणार आहेत हे विद्यार्थ्यांनी काळजीपूर्वक लक्षात घेणं गरजेचं आहे आपण सेकंड राऊंडला ॲड करू शकतो नाही करू शकत आपली हे आहे स्टेट ऑफ महाराष्ट्राची एटी फाय पर्सेंटसाठी सीट सीटसाठी जी असलेली प्रोसेस आहे या ठिकाणी तुम्हाला फर्स्ट राऊंडला जेही चॉईस ॲड आहेत ज्याही काढून आहेत किंवा ज्याही एंट्री चेंज आहेत ते फक्त आणि फक्त फर्स्ट राऊंडलाच होणार आहे नेक्स्ट जे फर्दर राऊंड असेल फर्दर राऊंड जे असेल ते फक्त वेट अँड वॉच तुम्हाला असणार आहे की या वेट अँड वॉचमध्ये तुम्हाला कुठलं चॉईस अलॉटमेंट होईल याचंच फक्त आपण ऑब्झर्वेशन करू शकतो ठीक आहे याच्यामध्ये आपल्याला जर पाहायला गेलं तर की आपराऊंड वनमध्ये आपल्याला बी एम एसपासनं बी एस सी नर्सिंगपर्यंत हे पूर्ण चॉईसेस आपल्याला जर द्यायचे असतील तर तुम्ही याच राऊंडला देऊ शकणार आहेत फर्दर राऊंडमध्ये देऊ शकणार नाही आहेत हे खूप महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन आहेत किंवा या चॉईस इंटरचेंज करू शकणार नाही आहेत किंवा रिमूव्ह किंवा ॲड करू शकणार नाही आहेत हे लक्षात असणं गरजेचं आहे कधीपर्यंत जोपर्यंत आपली चॉईस फिलिपिंगची डेट आहे तोपर्यंत तुम्ही जेही चेंज असणार आहेत ते करू शक करण्यासाठी इलिजिबल असणार आहेत पण ज्यावेळेस आपली डेट निघून जाईल त्याच्यानंतर म्हणजे आठ तारखेच्या नंतर तुम्हाला याच्यामध्ये काही चेंजेस करता येणार नाही शक्यतो जसे एम बी बी एस आणि बी डी एससाठी साठी चॉईस अनलॉकिंग ऑप्शन होता किंवा एडिट ऑप्शन होता शक्यतो याही ठिकाणी येऊ शकतो किंवा हंड्रेड पर्सेंट यायचे चान्सेस आहेत पण एखादं कन्फर्मेशन झाल्यावर मी त्याचंही तुम्हाला ऑफिशियल नोटिफिकेशन देईल ठीक आहे तर नेक्स्ट काय तुम्हाला जसं मी म्हटलं की चॉईस जे आहे तुमचे एंटरचेंजेस वगैरे होणार नाहीत मग हे जे चॉईस तुम्ही फिलअप केलेले आहेत हे चॉईस तुमचे फर्स्ट राऊंडपासनं मॉप राऊंडपर्यंत असणार आहेत याच्यामध्ये तुम्हाला कसला चेंज करता येणार नाही फर्स्ट राऊंडला जे भरले ते मॉपपराउंडपर्यंत कन्सिडर होणार नेक्स्ट आहे की ज्यावेळेस तुम्ही एखादं कॉलेज कन्फर्म करतात तर त्या ठिकाणी तुम्हाला ओनली रिपोर्टिंग करायची आहे की कॉलेज कन्फर्मेशन करायचं आहे याच्यात एक डिफरंट आहे हे विद्यार्थ्याला मी समजावून सांगतो ठीक आहे की ज्या विद्यार्थ्यांना फक्त रिपोर्टिंग करायचे अलॉटमेंट झाल्यानंतर फक्त रिपोर्टिंग करायचे ते विद्यार्थी अकरा ते सोळामध्ये जाऊन रिपोर्टिंग करू शकतात आणि पुढच्या राऊंडसाठी थांबू शकतात पण ज्या विद्यार्थ्याला ॲडमिशन कन्फर्मेशन करायचं आहे त्या विद्यार्थी अकरा ते सोळामध्ये कॉलेजला जाऊन रिपोर्टिंग ॲज वेल एज रिटेशनल कन्फर्मेशन करू शकतात आणि ज्याही विद्यार्थ्यांनी रिटेशनल सबमिट केलं हे विद्यार्थी पुढे जेवढीही काही प्रोसेस होणार सर का आहे सर्व प्रोसेसमधून बाहेर निघून जातील बाय डिफॉल्ट ॲटोमॅटिकली प्रोसेसानुसार हे विद्यार्थी बाहेर निघून जातील आणि हे विद्यार्थी पुढील कुठल्याच प्रोसेससाठी एलिजिबल राहणार नाही आहेत हे विद्यार्थ्यांनी पालकांनी लक्षात घेणं खूप जास्त गरजेचं आहे ठीक आहे तर या ठिकाणी या प्रोसेसबद्दल माहिती देत असतानाच मी तुम्हाला गव्हर्मेंट बी एम एस कॉलेज प्रायवेट बी एम एस कॉलेज तसेच हे प्रोसेस कशी होणार आहे या पूर्ण कॉलेजची इन्फॉर्मेशन ॲज वेल एज फी स्ट्रक्चर हे पूर्ण इन्फॉर्मेशन मी तुम्हाला पुढे काही दिवसामध्ये एक्झॅक्टली देणार आहे ठीक आहे थँक्यू फॉर वॉचिंग